बऱ्याच वर्षापासून सोलापूरचे हे चार हुतात्मे मल्लप्पा धनशेट्टी, श्रीकसन सारडा, जगन्नाथ शिंदे आणि अब्दुल रसूल कुर्बान हुसेन यांच्या पुतळ्याकडे सोलापूरकरांनी दुर्लक्ष केलं होतं. या चार हुतात्म्यामुळंच सोलापूरकरांना सर्वात आधी स्वातंत्र्य मिळालं. सोलापूरकरांनी स्वातंत्र्य होण्यापूर्वीच, भारत देश स्वातंत्र्य होण्यापूर्वीच स्वातंत्र्य अनुभवले. मात्र हा पुतळा परिसर दुर्लक्षित राहिला होता. मात्र सोलापूर महापालिकेनं महाराष्ट्र राज्य नगरोत्थान अभियानातून 90 लाख रुपये खर्च करून या पुतळा परिसराचं सुशोभीकरण केलं आहे. शेजारी अहिल्याबाई होळकर यांचा पुतळा असेल आणि हा परिसर असेल, यासाठी 90 लाख रुपये खर्च करून सोलापूर महापालिकेनं या पुतळा परिसराचं सुशोभीकरण केलं आहे. त्यामुळे नक्कीच सोलापूरची ही शान असलेले सोलापूरचे चार हुतात्मा आणि हा परिसर आता नक्की चांगला वाटू लागला आहे. आज पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते या सुशोभीकरणाचं उद्घाटन करण्यात आलं आहे. हा परिसर व्यवस्थित मेंटेन राहावा, या ठिकाणी एक गवताची काडी देखील नव्हती. मात्र सोलापूर महापालिकेनं 90 लाख रुपये खर्चून या परिसरात आता रंगीत असे कारंजे, गवताचे लॉन आणि अशी झाडी लावल्यामुळं हा परिसर नक्की छान झाला आहे. त्यामुळं सोलापूरचे हे हुतात्मे जे आपल्या सगळ्यांना प्रेरणा देतात, हा परिसर आता सोलापूरकरांना एक सुंदर स्पॉट, सुंदर ठिकाण दिसू लागलं आहे. हेच चार हुतात्मे म्हणजे मल्लप्पा धनशेट्टी, श्रीकृष्ण शारडा, जगन्नाथ शिंदे आणि कुर्बान अब्दुल रसूल कुर्बान हुसेन यांना 12 जानेवारी 1931 साली इंग्रजांनी एरवाडा तुरुंगामध्ये फाशीची शिक्षा दिली होती. हे चार हुतात्मे सोलापूरचे प्रेरणास्थान आहेत. त्यामुळंच या ठिकाणी महापालिकेनं आता सुशोभीकरण केल्यामुळं हा परिसर एक आकर्षणाचा केंद्रबिंदू बनला आहे. सॅरीजमधील वधूला आयुष्यभर आठवणीत राहतील अशा दोन आकर्षक गोष्टी म्हणजेच ब्रायडल शालू आणि घागरा. डिझायनर लाचा डिझायनर वर्क सॅरीज, सिल्क तसेच रिसेप्शनला लागणारे वन पीस अगदी अत्याधुनिक पद्धतीने बनवलेला. ब्रायडल शालू आणि घागरा सोबत शूटिंग, शर्टिंग व ड्रेस मटेरियल साठी अवश्य भेट द्या. बी आर पवार सॅरीज, साठी गल्ली सोलापूर. मोबाईल 95 52 74 47 99.